नगर पंचायत कोरची अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्रमांक 14 मध्ये सौर ऊर्जेवर चालणारे सार्वजनिक नळ मागील 14 दिवसांपासून बंद अवस्थेत असून याकडे नगरपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार वार्ड क्रमांक 14 नागरिकांनी केली आहे. या वार्डातील नागरिकांनी 23 फेब्रुवारीला याबाबतचे लेखी निवेदन नगर पंचायत कोरची येथे दिले होते, परंतु अजूनही या निवेदनाची दखल संबंधित विभागाकडून घेण्यात आलेली नसून परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून नागरिकांचे पाण्याचे वापर वाढलेले आहेत. म्हणूनच वार्ड क्रमांक 14 मध्ये असलेल्या विहिरीचे पाणी नागरिकांतर्फे वापरात आणण्यात येत आहे, परंतु सदर पाण्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून व विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात आलेले नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होताना दिसत आहे. शहरात जागोजागी स्वच्छतेचे फलक लावणारी नगरपंचायत पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. क्रमांक 14 इथं पाण्याच्या टंचाईचं एवढा टंचाई होऊन गेली आहे की आता या विहिरीमध्ये नाही का पाणी असल्या सुद्धा पाणीचा नाही का दूषितपणा असल्यामुळे त्याच्या पाणी पिण्यालायक नसे तरी नगरपंचायतचे कोणतेही अधिकारी भेट न घेता त्यामुळे नाही का पाणीचे एवढा टंचाई होऊन गेला आहे की लोक त्या दुसऱ्या वार्डातून घेऊन सना नाही का पाणी घेत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या सौर ऊर्जा लावून सुद्धा ते कोणतंही कारणास्तव त्या तिथून नाही का दुरुस्ती न केल्यामुळे 15 ते 20 दिवस होऊन गेले आहेत, तरी नाही कोणत्याही अधिकारी नाही का भेट नाही घेता. त्यामुळे अर्ज निवेदन देऊन सुद्धा तिथल अधिकारी कोणतेही या दखल नाही घेत नाही. वार्ड क्रमांक 14 येथील या विहिरीमध्ये खूप घाण झालेली आहे आणि यामध्ये अजून नगरपंचायतने ब्लिचिंग टाकलेली नाही आणि हे सौर ऊर्जेचे जे टँक आहे ते पण खूप घाण झाली आहे आणि त्यामुळे वार्ड क्रमांक 14 येथील लोकांना खूप पाण्यासाठी अडचण करावं लागत आहे. नगरपंचायत कोरची अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्रमांक 14 मध्ये मागील 14 ते 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. कारण सौर ऊर्जेपासून चालणारे नळ कनेक्शन पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. याकरिता वार्ड नंबर 14 नागरिकांनी नगरपंचायत कोरची येथे निवेदनसुद्धा दिलेले आहेत, परंतु सदर निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे आज या वार्डातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्याची चाहूल सुरू झालेली असून पाण्याचे प्रमाण लोकांना यूजमध्ये जास्त येत आहे, त्यामुळे जवळच असलेल्या विहिरीतून पाणी नेणाऱ्या नागरिकांनासुद्धा आरोग्याचा त्रास होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण सदर विहिरीमध्ये ब्लिचिंगसुद्धा टाकण्यात आलेले नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे व या विहिरीच्या पाण्याची साफसफाईसुद्धा करण्यात आलेली नाही. म्हणून सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन नगरपंचायत कोरचीने त्वरित नळदुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वार्ड नंबर 14 येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. सर्च टीव्हीसाठी आशिष अग्रवाल, कोरची.